सावळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या अश्विनी कुरंगळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांनी सोमवारी श्रीमती अश्विनी कुरंगळे यांचे अभिनंदन केले. तसेच उपस्थित मान्यवर आणि ग्रामपंचायत सदस्यांनी देखील श्रीमती कुरंगळे यांच्या शुभेच्छांचा वर्षाव केलाय. सावळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाकरिता सोमवारी निवड करण्यात येणार होती, परंतु विरोधकांनी अर्ज दाखल न केल्याने भाजपच्या अश्विनी कुरंगळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी सरपंच संतोष माळी, सदस्य शिवाजी माळी, अमृता म्हस्कर, सुजाता माळी, अविनाश गातारडे, तसेच भाजप नेत्या लीना पाटील, श्वेता खरे, तुकाराम महाराज केदारी, सदाशिव माळी, अरण कुरुंगळे, मारुती माळी, भाऊ मते यांच्यासह मान्यवर आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित उपसरपंच अश्विनी कुरंगळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा व्यक्त केल्या. आपण भारतीय जनता पार्टीचा काम करत असताना आपल्या पाठीशी आपल्या पाठबल जो आहे तो रामसेठ ठाकूर साहेबांचा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण काम करत आहोत. आमदार प्रशांतदा यांचं काम सांगायला तर नकोच आहे आपल्याला की त्यांच्या मार्गदर्शकाने त्यांचा जो आवाज आहे आणि त्यांचा प्रेरणा घेऊन आम्ही आज रामसेठ ठाकूर साहेब असतील आहेत आणि प्रशांतदा यांचा प्रेरणा घेऊन आम्ही महिलासुद्धा या राजकारणामध्ये उतरलेलो आहोत. आपण त्याच्या पाठीमागून आपण सर्वजण जो भारतीय जनता पार्टीला सहकार्य करत आहात किंवा आपण जे सहकार्य करत आहो आणि त्याच्या माध्यमातून लोकांचा विकास म्हणजे आपल्या गावागावाचा विकास कसा होईल आणि भारतीय जनता पार्टी ही कशी मजबूत होईल या दृष्टीने आपण काम करायला पाहिजे. पण सरपंच जेव्हा एखाद्या खुर्चीवर बसतो पदावर त्या पदावर बसल्यावर आपली एक जबाबदारी असते की आपल्या गावातील किंवा आपल्या पंचकोशीतील लोकांचा जो ज्याप्रमाणे पद असतं त्याप्रमाणे आपल्या त्या लोकांच्या समस्या सातत्याने सोडवल्या पाहिजेत आपण आणि त्या सोडवण्यासाठी आपल्याला आपल्या अनेक नेते मंडळींचा ज्येष्ठांचा आशीर्वाद असायला पाहिजे आणि तो आशीर्वाद घेऊनच आपण भारतीय जनता पार्टी ही मजबूत करत असतो. गावचा विकास कसा होईल या दृष्टीने आपण काम करायला पाहिजे.